नमस्कार बुधवार वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपला आजचा विषय बासष्ट हजार शेअर बाजाराची वैशिष्ट्य बासष्ट हजारी शेअर बाजाराची वैशिष्ट्य आता अशा एकंदरीतच साठ हजार एकसष्ट हजार बासष्ट हजार अशा शेअर बाजारांचा नेमका अर्थ काय ज्याला आपण हल्लीच्या मराठीमध्ये मीन्स अँड मिनिंग ऑफ द मार्केट असं म्हणतो हे काय हे सांगायची वेळ आता टळून गेल्या कारण त्याची इतका वेळ आपण इतकी चर्चा केली आहे की ना त्याची आत्ता खरी गरज आहे आणि आता सांगून उपयोगी नाही कारण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं बासष्ट हजाराचीही पातळी आता ओलांडलेली आहे शेअर बाजाराच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होतं आहे हे त्याचं एकमेव वैशिष्ट्य नाही आहे किंवा एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये लोकं गुंतवणूक क्षेत्राकडे आणि त्यातही विशेषतः शेअर बाजाराकडे रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम आपल्या नियमित उत्पन्नाचं काही ना काही स्वरूपामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये असं क्षेत्र किंवा साधन म्हणून बघतायत याचीही आता आपल्याला सवय झाली आहे वर्क फ्रॉम होम हे कल्चर झाल्यामुळे किंवा पूर्वी जो अपवाद होता तो आता नियम झाल्यामुळे एकंदरीतच लोकांना स्वतःच्या घरात बसून शेअर बाजाराच्या ट्रेडिंगसकट इतर अनेक साधनांशी थेट संपर्क आणि तोही सातत्यपूर्ण संपर्क साधणं हे सोयीचं झालं आहे याचीही चर्चा करून झाली आहे आणि त्यातही जर कुणाला ह्याची खरी आणि सविस्तर चर्चा ऐकायची असेल तर चंद्रशेखर टिळक म्हणजे याच यूट्यूब चॅनलवरती अठ्ठावन्न हजारी शेअर बाजार साठ हजारी शेअर बाजार ह्याची अनेकदा चर्चा आपण केली आहे ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि मग याच्या तुलनेमध्ये जेव्हा आज आपण बासष्ट हजारी शेअर बाजाराचा विचार करतो आहे त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आधीच्या व्हिडिओमधले हे सगळे मुद्दे आजही तंतोतंतपणाने लागू पडणारे आहेत परंतु वेळही वाचवायचा आणि मुद्द्यांचीही पुनरावृत्ती टाळायची म्हणून त्याचा सविस्तर उल्लेख आत्ता इथे मी करत नाही आणि त्यामुळे आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या मुद्द्यांची चर्चा झाली नाही अशी जर बासष्ट हजारी शेअर बाजाराची वैशिष्ट्य शोधायची झाली तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य असं लक्षात येईल की एकंदरीतच सर्व ज्या औषधी कंपन्यांना किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांना चांगले दिवस आलेले दिसत होते अशी कल्पना होती की नंतरच्या काळामध्ये ते टिकतील परंतु जसजसं करोनाचं लसीकरणाचा वेग आणि प्रमाण वाढायला लागलं आणि एकंदरीतच अर्थकारणावरची निर्बंध उठायला लागले त्याच्यानंतर त्या, त्या वेगानं फार्मास्युटिकल कंपन्यांचे शेअर्स किंवा त्यांची आर्थिक कामगिरी वाढलेली नाही हे गणित लक्षात येईल म्हणजे करोना हा अशा पद्धतीनं या औषधी कंपन्यांचा विचार करत असताना केवळ ज्याला आपण शॉर्ट टर्म ट्रिगर असं म्हणू किंवा मर्यादित कालावधीसाठी उपयुक्त असणारा घटक म्हणून विचार करू अशा पद्धतीचा घटक किंवा इंडस्ट्री किंवा क्षेत्र होतं का याचा विचार केला पाहिजे त्याचबरोबरीनं जसं आपण म्हणतो की हा सूर्य हा जयंद्रथ किंवा बाब दाखव नाही तर श्राद्ध कर असंही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला या करोनाच्या काळामध्ये करोनानं विचारलं का आणि त्यानिमित्तानं करोनानंतरच्या काळामध्ये या कंपन्यांचा आपण एका वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या पातळींवरती विचार केला पाहिजे का असा विचार केला पाहिजे याचं कारण असं की आपण गेल्या दोन दीड दोन वर्षाच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये करोनाचा प्रभाव आपल्या देशामध्ये किंवा एकंदरीत जगभरात जाणवला तेव्हा दोन तीन वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये पाहिली काही कंपन्या अशा होत्या की प्रत्यक्ष औषध यायच्या आधीच किंवा त्यांना त्या व्हॅक्सिनचे हाता यायच्या आधीच त्याबद्दलच्या ते घोषणा करून मोकळे झाले आणि मग अशी घोषणा करण्यातून शेअर बाजाराचं डार्लिंग होण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं ते तर दूर राहिलंच पण ते एकंदरीतच नियंत्रकांच्या निरीक्षणाखालती आले हा विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना केवळ आपल्या देशामध्ये दे झाल्या किंवा एखाद्या एका, एका राष्ट्रापुरेशा मर्यादित असलेल्या कंपन्यांमध्ये झाल्या अशातला भाग नाही कोणाचा उगाच नावनिशिवार उल्लाख करण्याची आवश्यकता नाही कारण आधीच्या व्हिडिओमध्ये त्यांचा अनेक वेळा उल्लेख केला आहे आणि त्यामुळे तुमच्या वर्णनांवरनं ना नाव लक्षात येईल काही कंपन्यांनी अशा घोषणा केल्या अगदी शुक्रवारचा बाजाराची उलाढाल पूर्ण व्हायच्या पूर्ण झाल्यानंतर केल्या आणि तरीसुद्धा सोमवारचा पाल्या काही मिनिटांचा अपवाद वगळला तर या शेअर्सचे बाजारभाव चढे राहिले नाहीत आणि मग ते शेअर ट्रेड टू ट्रेडमध्ये गेले हे आपण पाहिलं काही कंपन्या ह्या खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या कारभाराच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीतच ज्या भूभागामध्ये त्यांचा कारभार चालतो अशा गोष्टींचा जेव्हा विचार करायला लागलो त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की हे गणितं आपल्याला जमणारी नाहीत असा विचार करताना त्यांचीही काही गणितं दिसली म्हणजे केवळ आपल्या देशातल्या एखाद्या औषधी कंपन्यांबद्दलच असं घडलं असं नाही तर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही घडलं पण त्याचबरोबरीनं त्याची सकारात्मक बाजूही लक्षात घेतली पाहिजे की काही कंपन्या आकारानं तशा मर्यादित असतात त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप मर्यादित असतं पण ह्या गेल्या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये अत्यंत सातत्यानं आणि अत्यंत कार्यक्षमतेनं ती मंडळी काम करत राहिली अशीही उदाहरणं आहेत म्हणजे एकंदरीतच या बासष्ट हजारी वैशिष्ट्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे कि जा नाव नाव हो त्या, न, की ज्या कंपन्या नावलक्ष नाव मोठं लक्षण खोटं अशा होत्या त्यांचे शेअर्सचे बाजारभाव या गेल्या काही हजारी टप्पे ओलांडत असताना त्या प्रमाणामध्ये किंवा त्या वेगाने वाढलेले नाहीत तुलनेनं त्या कंपन्यांचा बोलबाला कमी असेल त्या कंपन्यांची चर्चा कमी असेल त्या कंपन्यांचा फ्लोटिंग स्टॉक कमी असेल पण त्यांच्या बाजारभावाने मात्र एक अत्यंत सातत्यपूर्ण आणि सकारात्मक अशी भाववाढ दाखवली आहे आणि अशा शेअर्सवरती लक्ष ठेवणं हे बासष्ट हजारी शेअर बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे हे तुमच्या लक्षात येईल केवळ अशा प्रकारच्या घटना या औषधी कंपन्यांमध्येच झाली आहेत अशातला भाग नाही अगदी ज्या करोनाने आपल्या सगळ्यांवरती परिणाम केला अशा क्षेत्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण ट्रॅव्हल टुरिझमचा किंवा पर्यटनाचाही विचार केला आहे परंतु तुमच्या असं लक्षात येईल की ज्या इंडियन हॉटेल्सची चर्चा आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये केली आहे त्यांनासुद्धा आता एका वेगळ्या पद्धतीने स्वतःचं पोझिशनिंग करावं लागतं आहे आधीच्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा इंडियन हॉटेल्स तुम्हाला असं पॅकेज देत होतं की एक लंच एक डिनर एक ब्रेक डिनर एक लंच एक, एक ब्रेकफास्ट आणि एका रात्रीचा दोन जणांसाठीचा स्टे याची एक विशिष्ट किंमत असेल आता ती किंमत त्यांनी कमी केली पण त्याबरोबर त्यातली फॅसिलिटीही कमी केली कारण टॅशसारखी हॉटेल्स ही आता पुन्हा एकदा पहिल्यासारखी करोनाच्या आधीच्या काळासारखी बिझनेस ऑक्युपेशनच्या दृष्टिकोन किंवा ऑक्युपन्सीच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त उपयोगात यायला लागली एकंदरीतच चा विचार करू जाता अशा पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी ज्यांनी अशा इंडस्ट्री किंवा पर्यटनासारख्या क्षेत्रामध्ये त्या फ्लेक्झिबिलिटीचं पुरेपूर प्रत्यंतर दिलं त्यांच्या शेअर्सच्या बाजारभावाने दाखवलेला कल नूर किंवा पोत आणि इतर असा क्षेत्र की प्रभाव किंवा कल न दाखवू शकणाऱ्यांच्या शेअर्सच्या बाजारभावाने दाखवलेला रोख याच्यामध्ये असलेला फरक हे बासष्ट हजारी शेअर बाजाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि बासष्ट हजारी शेअर बाजाराच्या वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला जसा आय टी ज फार्मास्युटिकलचा विचार केला किंवा औषधी कंपन्यांचा विचार केला जसा एंटरटेनमेंट किंवा पर्यटनासारख्या कंपन्यांचा विचार केला तसाच आपल्याला आय टी सेक्टरमधल्याही कंपन्यांचा विचार करावा लागतो ज्यांनी स्वतःचं रिपोझिशनिंग ते करू शकले आणि सरकारी कचाट्यामध्ये या ना त्या कारणाने चांगल्या अर्थानं ते त्यांच्या टीकेचे लक्ष झाले नाहीत अशा आय टी सेक्टरमधल्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव हे गणित जास्त होतील आणि हे बासष्ट हजारी शेअर बाजाराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे आणि बाजार गप्पांच्या आधीच्या भागामध्ये चर्चा केली तसं एअर इंडियानंतरचं गुंतवणुकीचं क्षेत्र हे बासष्ट हजारी शेअर बाजाराचं चौथं महत्त्वाचं असं एक वैशिष्ट्य राहील एकंदरीतच एअर इंडियासारख्या येणाऱ्या काळामधल्या निर्गुंतवणुकीकरणाच्या ज्या कंपन्या असतील त्याचा वेळोवेळी विचार करत राहणं केवळ आपणच नव्हे तर बाजारानंही विचार करत राहणं हे बासष्ट हजारी शेअर बाजाराचं खरं वैशिष्ट्य आहे आणि मग अशा वेळेला लक्षात येतं की एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतल्यानंतर ती कंपनी चालवण्यापेक्षा सुद्धा त्या शेअर्सच्या बाजारभावातल्या वाढीतून काही प्रमाणामध्ये गुंतवणूक घेण्याचा विचार येणाऱ्या काळात अनेक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स करतील का असा विचार करावा लागणं हेही बासष्ट हजारी शेअर बाजाराचं खरं वैशिष्ट्य आहे एकंदरीतच अशी वैशिष्ट्यांची यादी आणि जंत्री ही वाढावी वाढवताही येईल परंतु आज मी तिला निदान हे नव्यानं इस्टॅब्लिश होणारे ट्रेंड जर आपण लक्षात घेतले तर बासष्ट हजारी शेअर बाजाराचा खरा अर्थ आपण लक्षात घेऊ शकू आणि त्यानुसार आपले स्वतःचे गुंतवणूक क्षेत्रातले निर्णय घेऊ शकू अशा दृष्टिकोनातनं आपण सगळेच जण एकत्रितपणे आणि वैयक्तिकरित्या प्रयत्न करत राहू असं आवाहन करण्यासाठीच आजच्या शेअर बाजाराचा किंवा बाजार गप्पांचा आपला विषय बासष्ट हजारी शेअर बाजाराची वैशिष्ट्ये असा होता मनपूर्वक धन्यवाद